महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबईतील प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयाला पहाटे 3:30 सुमारास आग लागली. या आगीनंतर ICU मध्ये दाखल असलेल्या 6 रुग्णांना तसेच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर ICU मधील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र या 4 रुग्णांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून रुग्णांना दुसऱ्या रुग्णात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे 3 बंब व आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळच्या बिलार रुग्णालयात हलवण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान ही आग मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयात 19 रुग्ण दाखल होते तर 6 रुग्ण हे ICU मध्ये दाखल होते. यास्मिन जाफर सय्यद, नवाब माजिद शेख, दलिमाबाई सलमानी आणि सोनावणे अशी मृत रुग्णांची नावे आहेत. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची आणि जखमींना 1 लाखाची मदत जाहीर केली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, ठाणे. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.